Welcome to my channel. मराठी सुलभ भारती इयत्ता सहावी। कविता तिसरी, पाऊस आला पाऊस आला। कवित्री विंदा करंदीकर। अचानक पाऊस आल्यामुळे वातावरणात कोणता बदल झाला आणि बाबा आई मुले यांची कशी पंचायत झाली याचे मजेदार वर्णन या कवितेत आले आहे। कविता तिसरी, पाऊस आला पाऊस आला। पाऊस आला पाऊस आला, ऐन दुपारी विजा चमकल्या। कडार कडकड भनान वारा, जिकडे तिकडे गारा गारा। पाऊस आला पाऊस आला, दिवाळीतला खचला किल्ला। भुंकत सुटली सगळी कुत्री, आजोबांनी शिवली छत्री। मग काय सांगितलं आहे कवित्रीने इथे आपल्याला? तर पाऊस आला ऐन दुपारी विजा चमकल्या। ऐन दुपारी म्हणजे काय? तर भर दुपारच्या वेळी। मग काय सांगितलं आहे? अचानक भर दुपारी आकाशात काय झालं? विजांचा कडकडाट होऊन पाऊस आला। मग पाऊस आला पाऊस आला, ऐन दुपारी विजा चमकल्या, म्हणजे अचानक भर दुपारी आकाशात कसं झालं? विजांचा कडकडाट झाला आणि पाऊस अचानक आला। कडार कडकड भनान वारा, जिकडे तिकडे गारा गारा गारा। मग काय सांगितलं आहे? भनान वारा म्हणजे काय? तर भयाकुल सोसाट्याचा वारा, म्हणजे विजेंचा कडाट, म्हणजे कडकडाटचा आवाजाबरोबर भनान सोसाट्याचा वारा वाहू लागला। जिकडे तिकडे गारा गारा, मग आकाशातून जमिनीवर जिकडे तिकडे कसा होता? गारांचा वर्षा होता। गारा म्हणजे काय? तर आकाशातून पडणारे बर्फाचे लहान गोळे। मग काय सांगितलं आहे या कवित्रीने इथे आपल्याला? पाऊस आला ऐन दुपारी विजा चमकल्या। अचानक भर दुपारी आकाशात कसा झाला? विजांचा कडकडाट झाला आणि पाऊस आला। कडार कडकड भनान वारा, जिकडे तिकडे गारा गारा, म्हणजे विजांचा कडकडाटचा आवाजाबरोबर कसा वारा कसा होता? भनान वारा म्हणजे भयाकुल सोसाट्याचा असा वारा वाहू लागला। आणि जिकडे तिकडे गारा गारा, आणि आकाशातून जमिनीवर जिकडे तिकडे कसा झाला? गारांचा पाऊस पडला, म्हणजे गारांचा वर्षाव झाला। गारा म्हणजे काय? तर आकाशातून पडणारे बर्फाचे लहान गोळे। पाऊस आला पाऊस आला, दिवाळीतला खचला किल्ला। खचला म्हणजे ढासळला। म्हणजे काय सांगितलं आहे इथे? तर दिवाळीच्या दिवसात मुलांनी जो आनंदाने बांधलेला किल्ला होता मातीचा, तो काय झाला? अचानक पावसामुळे काय झाला? ढासळला, पडला खाली। भुंकत सुटली सगळी कुत्री, मग असा अचानक पाऊस आल्यामुळे कसं कुत्रे घाबरले आणि ते अचानक भुंकायला लागली। आजोबांनी शिवली छत्री, आणि अचानक पाऊस आल्यामुळे आजोबांनी काय केले? जी कोणती आपल्या घरामध्ये एखादी जुनी छत्री होती ती काय झाली? त्यांनी शिवली। मग काय सांगितलं आहे कवित्रीने इथे आपल्याला? पाऊस आला दिवाळीतला खचला किल्ला। खचला म्हणजे ढासळला, पडला खाली। म्हणजे दिवाळीच्या दिवसात मुलांनी आनंदाने बांधलेला मातीचा किल्ला अचानक पाऊस आल्यामुळे काय झालं? ढासळला। भुंकत सुटली सगळी कुत्री, अचानक ह्या पाऊस पडल्यामुळे कुत्र्यांना काय समजलं नाही, ती घाबरली आणि भुंकायला लागली। आजोबांनी शिवली छत्री, मग अचानक पाऊस आल्यामुळे आजोबांनी काय केली? घरामध्ये जी जुनी छत्री होती ती काय केली?
शिवली। पाऊस आला पाऊस आला, उशीर त्यातच हा घोटाळा। बाबा गेले करीत चढफड, आईचेही भिजले पापड। पाऊस आला पाऊस आला, आम्ही केला एकच गिल्ला। हसत म्हणाल्या मॅडम कुट्टी, चला पळा शाळेला सुट्टी। मग काय सांगितलं कवित्रीने इथं आपल्याला? पाऊस आला पाऊस आला, उशीर त्यातच हा घोटाळा। घोटाळा घोटाळा म्हणजे काय तर गडबड। मग अचानक पाऊस आल्यामुळे काय झालं? बाबांना एक तर कामावर जायचं होतं आणि त्यातच त्यांना उशीर झाला, आणि अचानक पाऊस पडल्यामुळे कसं झालं, त्यांची गडबड झाली, घोटाळा झाला। पाऊस आला पाऊस आला, उशीर त्यातच हा घोटाळा। मग बाबांना कामावर जायला उशीर झाला होता ऑलरेडी, आणि त्यातच हा अचानक पाऊस आल्यामुळे काय झाली, त्यांची पंचाईत झाली, गडबड झाली, गोंधळ झाला। बाबा गेले करीत चढफळ, चढफळ म्हणजे चिडराग। मग बाबा कसं, बाबांना एकतर उशीर झाला होता आणि अचानक पाऊस पडल्यामुळे त्यांची काय झाली, गडबड झाली, गोंधळ झाला, आणि त्याच्या मग चिड व्यक्त करीत बाबा वैतागाने कामावर गेले। मग बाबा गेले करीत चढफळ म्हणजे चिडराग व्यक्त करत बाबा वैतागाने कामावर गेले। आईचेही भिजले पापड। मग असा अचानक पाऊस पडल्यामुळे आईने कसं दुपारच्या उन्हात बाहेर सुकायला ठेवलेले पापड सुद्धा काय झाले, अचानक पावसामुळे भिजले। मग काय सांगितले कवित्रीने इथे आपल्याला? पाऊस आला पाऊस आला, उशीर त्यातच हा घोटाळा। बाबा गेले करीत चढफड, आईचेही भिजले पापड। मग बाबांना ऑफिसला जायला किंवा कामावर जायला उशीर ऑलरेडी झाला होता, आणि त्यातच असा अचानक पाऊस आल्यामुळे त्यांची कशी झाली, पंचाईत झाली, घोटाळा झाला, त्यांची धांदल उडाली, आणि ते चीड व्यक्त करत तसेच बाबा वैतागाने कामावर गेले। आणि आईचं काय झालं, तर आईने दुपारच्या उन्हात बाहेर सुकायला ठेवलेले पापड काय झाले, अचानक पावसामुळे भिजले। पाऊस आला पाऊस आला, आम्ही केला एकच गिल्ला। गिल्ला म्हणजे गोंधळ। मग असा अचानक पाऊस आल्यामुळे शाळेतल्या मुलांनी, आम्ही म्हणजे कोण, तर शाळेतली मुलं, तर आम्ही शाळेतल्या मुलांनी काय केलं, गोंधळ घातला। हसत म्हणाल्या मॅडम कुट्टी, चला पळा शाळेला सुट्टी। मग ह्या शाळेतल्या मॅडम कोण आहेत, कुट्टी नावाच्या मॅडम आहेत, आणि त्या हसत मुलांना म्हणाल्या चला पळा शाळेला सुट्टी। मग म्हणजे जा मुलांनो, पळा मुलांनो, आज आहे शाळेला सुट्टी। मग काय सांगितलं कवित्रीने इथे आपल्याला? पाऊस आला पाऊस आला, आम्ही केला एकच गिल्ला। गिल्ला म्हणजे गोंधळ। हसत म्हणाल्या मॅडम कुट्टी, चला पळा शाळेला सुट्टी। मग अचानक पाऊस आल्यामुळे शाळेतल्या मुलांनी काय केलं, गोंधळ घातला, मोठ्या मोठ्याने आनंदाने ते ओढू लागले। तेव्हा मॅडम कुट्टी काय म्हणाल्या, हसत म्हणाल्या, जा पळा मुलांनो, आज शाळेला काय आहे, सुट्टी। पाऊस आला पाऊस आला, पाऊस आला पाऊस आला, पाऊस आला पाऊस आला, ऐन दुपारी विजा चमकल्या, ऐन दुपारी विजा चमकल्या, कडाड कडकड भनान वारा, कडाड कडकड भनान वारा, जिकडे तिकडे गारा गारा, जिकडे तिकडे गारा गारा, पाऊस आला पाऊस आला, पाऊस आला पाऊस आला, दिवाळीतला खचला किल्ला, दिवाळीतला खचला किल्ला, भुंकत सुटली सगळी कुत्री, भुंकत सुटली सगळी कुत्री, आजोबांनी शिवली छत्री, आजोबांनी शिवली छत्री, पाऊस आला पाऊस आला, पाऊस आला पाऊस आला, उशीर त्यातच हा घोटाळा, उशीर त्यातच हा घोटाळा,
बाबा गेले करीत चढपड, बाबा गेले करीत चढपड, आईचे ही भिजले पापड, आईचे ही भिजले पापड, पाऊस आला पाऊस आला, पाऊस आला पाऊस आला, आम्ही केला एकच गिल्ला, आम्ही केला एकच गिल्ला, हसत म्हणाल्या मॅडम कुट्टी, हसत म्हणाल्या मॅडम कुट्टी, चला पळा शाळेला सुट्टी, चला पळा शाळेला सुट्टी। विंदा करंदीकर। प्रश्न पहिला, एक दोन वाक्यात उत्तरे लिहा। अ, विजा केव्हा चमकल्या? उत्तर, भर दुपारच्या वेळी विजा चमकल्या। आ, सुटलेला वारा कसा होता? उत्तर, सुटलेला वारा भनान म्हणजे भयाकुळ सोसाट्याचा वारा होता। ई, पाऊस आल्यामुळे आजोबांनी काय केले? उत्तर, पाऊस आल्यामुळे आजोबांनी आपली जुनी छत्री शिवली। ई, आलेल्या पावसामुळे बाबांनी चढफड का केली? उत्तर, बाबांना कामावर जायला उशीर झाला होता, ते घाईघाईने निघणार इतक्यात अचानक पाऊस आला, त्यामुळे त्यांचा खुळंबा झाला म्हणून बाबाने चढफड केली। उ, पावसामुळे आईचे कोणते नुकसान झाले? उत्तर, पावसामुळे वाळत घातलेले आईचे पापड भिजले। प्रश्न दुसरा। अ, शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा। उदाहरणार्थ वारा गारा। उत्तर, अ, कुत्री छत्री। आ, गिल्ला किल्ला। ई, पापड चढफड। ई, पळा चला। उ, कुट्टी सुट्टी। प्रश्न दुसरा। आ, कडकड चढफड तडफड यासारखे आणखी शब्द तयार करा। उत्तर, अ, धडधड। आ, गडगड। ई, चढफड। ई, धडपड। उ, कडकड। प्रश्न तिसरा। खालील शब्दांचे वचन बदला। अ, माणूस माणसे। आ, गाय गाई। ई, दप्तर दप्तरे। ई, पाणी पाणी। उ, वया वही। उ, पत्र पत्र। प्रश्न पाचवा। अचानक आलेल्या पावसामुळे दिवाळीत तुम्ही केलेल्या तयारीचे कोणकोणते नुकसान होते ते चार पाच वाक्यात लिहा। उत्तर, रांगोळी पावसामुळे विस्कटली, कंदील पावसामुळे भिजला व फाटला, पावसामुळे रोषणाई करता आली नाही, फटाके पावसामुळे नरम झाले व फोडता आले नाही, पावसामुळे आमचे नवीन कपडे भिजले। प्रश्न सहावा। सुरुवातीला एक वाक्य दिले आहे, तुमच्या मनाने पुढील वाक्य लिहा। उत्तर, अ, रिमझिम पाऊस पडत होता, झाडे जणू आंघोळ करीत होती, शेतामध्ये पाणी साचले होते, कौलारू घरावरून पागोळ्या सांडत होत्या, मी तळहातावर थेंब झेलत उभा होतो, मला खूप आनंद वाटत होता। प्रश्न सहावा। सुरुवातीला एक वाक्य दिले आहे, तुमच्या मनाने पुढील वाक्य लिहा। उत्तर, आ, रिक्षा खडखड करत थांबली, त्यातून राजू उतरला,
त्याच्या पायाला पट्टी बांधली होती. राजू माझा मित्र आहे. मी पुढे झालो, त्याला आधार दिला. हळूहळू त्याला मी घरापर्यंत नेले. प्रश्न सातवा, वारा या शब्दाशी संबंधित आलेले शब्द वाचा, त्याचा वाक्यात उपयोग करा. उत्तर, वारा, मंद मंद. मंद मंद वाऱ्याची झुळूक आली. गिरक्या, गिरक्या घेत वारा नाचू लागला. जोरदार, जोरदार वाऱ्याने छप्पर उडाले. थंडगार, थंडगार वाऱ्याचा झोत अंगाला सुकवत होता. झोंबणारा, थंडी झोंबणारा वारा सहन होत नाही. Please like and subscribe my channel. Visit my website komalahirao.com. Thanks for watching.